Oh, good morning. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे ग्रामीण विपणन आहे तर त्या ग्रामीण विपणनाचे महत्त्व बघणार आहोत तर बघा लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की ग्रामीण विपणन म्हणजे काय आणि ग्रामीण विपणनाची वैशिष्ट्य तर ग्रामीण विपणन म्हणजे काय तर ग्रामीण भागामध्ये जे विपणनाची जी प्रक्रिया चालते त्या त्या प्रक्रियेला त्या त्या प्रक्रियेला आपण ग्रामीण विपणन असं म्हणतो तर बघा यामध्ये आपण ग्रामीण विपणनाचे जे महत्त्व आहे तर ते महत्त्व कोणते तर ते बघूया त्यामध्ये फर्स्ट आपल्याला सांगता येईल की वाढती लोकसंख्या बघा भारतामध्ये सुमारे सेवन्टी पर्सेंट जे लोक आहेत ते त् सेव्हन्टी पर्सेंट म्हणजे जे सत्तर टक्के जे लोक आहेत तर, था था। कुरुशी कुरुशी तर ते खेड्यामध्ये वास्तव्य करतात म्हणजे खेड्यामध्ये राहतात आणि कृषी व कृषी आधारित व्यवसायामध्ये असलेली लोकसंख्या ग्रामीण विमानाच्या दृष्टीने व्यावसायिकांना अत्यंत महत्वाचा घटक आहे वाढत्या लोकसंख्येमुळे जे व्यावसायिक आहे तर त्या व्यावसायिकच्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर ज्या संधी तर त्या संधी प्राप्त झालेल्या का का बरं कारण ग ग्रामीण भागामध्ये जास्त लोकसंख्या वास्तव्य करते किंवा राहते त्यामुळे ग्रामीण भागामध्ये व्यावसायिकांना व्यवसायाच्या ज्या संधी तर त्या संधी प्राप्त झालेल्या आहेत त्यानंतरचं महत्त्व म्हणजे राहणीमानाचं दर्जा व क्रयशक्ती यांच्यामध्ये वाढ तर बघा यामध्ये काय सांगता येईल की ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानाच्या गरजा व खरेदी करण्याच्या क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे आणि कृषी क्षेत्राच्या विकासामुळे तसेच कृषीपूरक व्यवसायामुळे लोकांच्या उत्पन्न पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे ग्रामीण विपणन ही एक चांगली संधी म्हणून निर्माण होत आहे त्यानंतरचं महत्त्व म्हणजे शैक्षणिक योजना व कार्यक्रम बघा ग्रामीण भागामध्ये शै जे शिक्षणाच्या जे, जे सुविधा आहेत ज्या एज्युकेशन फॅसिलिटीज आहे त्या निर्माण झाल्या कारणाने लोकांच्या शैक्षणिक पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि वाढत्या साक्षरतेमुळे लोक अधिक जागृत झा जा, जागृत होऊ लागले आणि त्यांचा परिणाम म्हणजे ग्राहकांचे बाजारपेठेमध्ये असलेले जे पारंपरिक वर्तन होते तर ते बदललेले म्हणजे बघा पारंपरिक जे आधी जे ग्रामीण भागामध्ये जे ग्राहक होते तर ते ग्राहकांना शैक्षणिक शिक्षणाच्या अभावामुळे त्यांचं आर्थिक लूट होत होती परंतु आता ग्रामीण भागामध्ये जे शिक्षणाच्या सुविधा दा झाल्यामुळे त्या ग्रामीण भागातील ग्राहकांचे शैक्षणिक पातळी ही उंचावलेली आहे आणि त्यामुळे काय होतं की ते ग्राहक जागरूक झालेले त्यानंतरचं महत्त्व हो म्हणजे ग्राहक वर्तवणूक तर बघा यामध्ये काय सांगतील की ग्रामीण भागातील ग्राहकांच्या वर्तवणुकीमध्ये मोठा बदल झाला आहे असल्या असल्याचे दिसून येते कारण ग्रामीण भागामध्ये जे लोक राहतात तर त्या लोकांची जे शैक्षणिक पातळी इतर ती उंचावल्यामुळे त्यांचं वर्तवणूक हे बदलले तर बघा ग्रामीण भागातील लोक शहरी लोक शहरी लोकांप्रमाणे आपल्या गरजा भागवण्यासाठी दर्जेदार उत्पादनांना मागणी करतात बघा आता काय झालं आहे की शहरी भागामध्ये जसे लोक दर्जेदार वस्तूच्या उत्पा वस्तूला मागणी करतात त्याच आता जे ग्रामीण भागातील लोक आहेत ते देखील आपल्या गरजा भागवण्यासाठी दर्जेदार उत्पादनाची मागणी करू लागले आणि बदलती ग्राहक वर्तवणूक ग्रामीण विपणनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरते त्यानंतरचं महत्त्व म्हणजे ग्रामीण आर्थिक विकास व विपणन बघा ग्रामीण भागातील कृषी विषय विषयक धोरणामुळे शेतीची उत्पादकता वाढली आणि प्रगत संशोधनामुळे कृषी क्षेत्रातील जे जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे बघा आता ग्रामीण भागामध्ये जे नवीन टेक्नॉलॉजी आहे नवीन जे, आ, जे आ, ज्या पद्धती आहे त्या पद्धती वापरून त्या कृषी क्षेत्राचे जे उत्पन्न आहे जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि कश जे शेतीविषयक कारणामुळे शेतीमालाचा शेती दर्जा देखील आता सुधारत आहे आणि त्यामुळे शेतमालाची निर्यात होत आहे आणि परिणामी विपणन क्षेत्रामध्ये त्यामुळे निर्णायक संधीची निर्मिती होत आहे त्यानंतरचं महत्व म्हणजे कृषी यांत्रिकीकरण व विपणन तर बघा यामध्ये काय सांगतील की ग्रामीण भागामध्ये पारंपरिक कृषी व्यवसायाची जागा आता कृषी व्यवसाय व्यवसायामध्ये घेतली जात आहे आणि प्रगत व आधुनिक पद्धतीत कृषी व्यवसाय करण्याकडे शेतकऱ्याचा जो कल आहे तर तो, तो वाढला आहे आणि यांत्रिक अवजारे तसे खते कीटकनाशके इत्यादीमुळे की उत्पन्नही वाढत आहे आणि शेतकऱ्यांचा श्रम पैसा तसेच वेळ या घटकामध्ये मोठी बचत होत आहे तर बघा आत्ताच्या युगामध्ये काय केलं जात आहे की ग्रामीण भागामध्ये जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी नवीन नवीन मेथडने ही शेती केली जाते त्यामुळे त्याचा परिणाम काय होतं की जे शेतकरी आहेत तर ते शेतकऱ्यांचा जे श्रम आहे म्हणजे जे कष्ट करण्याची जी शक्ती किंवा पैसा किंवा वेळ जे आहे तर त्या घटकामध्ये मोठी बचत होताने दिसून येते तर त्यानंतरचं महत्त्व म्हणजे ग्रामीण भागातील बचत गट व विपणन तर बघा यामध्ये काय सांगता येईल की ग्रामीण भागातील जे पुरुष व महिला यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून मोठे प्रयत्न केले जात आहे आणि बचत गटाच्या माध्यमातून छोटे छोटे गृह उद्योग उभे राहत आहे आणि आर्थिक स्वावलंबनामुळे या ग्रामीण घटकांना चांगल्या जीवनमानाची जी निर्मिती ती निर्मिती करणे शक्य झाले तर यासाठी या, या ग्राहकांसाठी वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या व्यावसायिक संधी संध्या उपलब्ध झालेल्या आहेत तर बघा अशा रीतीने आपण जे ग्रामीण बाजारपेठ किंवा बा ग्रामीण जे विपणन होतं तर त्या विपणनाचे महत्त्व बघितलं त्यामध्ये फर्स्ट बघितलं आपण की वाढती लोकसंख्या त्यानंतर राहणीमानाचा दर्जा व क्रयशक्ती यांच्यामध्ये वाढ त्यानंतर शैक्षणिक योजना व कार्यक्रम त्यानंतर ग्राहकांची वर्तवणूक त्यानंतर ग्रामीण आर्थिक विकास व विपणन त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण व विपणन आणि असल्या ग्रामीण भागातील बचत गट व विपणन